नमस्कार विद्यार्थी आणि मित्रांनो मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आता बरेच विद्यार्थी आपली एस एम एल रँक आहे हे पाहण्यासाठी वेबसाईटला व्हिजिट करत आहेत वेबसाईटवरती चेक करत आहेत पण सध्या वेबसाईटवरती एरर येत आहे आणि वेबसाईट या ठिकाणी ओपन होत नाही तर विद्यार्थ्यांनी पॅनिक न होता किंवा घाबरून गाँग न जाता या ठिकाणी थोडासा वेट करायचा आहे कारण कसं एखाद्या वेळेस सीई टी सेल काही अपलोड करत असेल त्याही वेळेस वेबसाईट एरर येऊ शकतं आणि बरेच मुलं एकदा वेबसाईटवरती काही अपडेट आलं तर बरेच मुलं या ठिकाणी ऑनलाईन असले वेबसाईटवरती कनेक्टेड असल्यामुळे या ठिकाणी स्लो आणि या ठिकाणी एरर जनरेट करते तर थोड्या वेळाने थांबून आपण आपली जी काही लिस्ट आहे हे डाउनलोड करू शकतात जर पॉसिबल असेल तर मी आपल्या लिंक डिस्क्रिप्शन ही देणार आहे आणि प्लस जर फाईल पीडीएफ फाईल या ठिकाणी आपल्याला देता आली तर त्या डायरेक्टली फाईलची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी देणार आहे ठीक आहे तर आता या ठिकाणी मेरिट लिस्ट पब्लिश झालेली आहे तर मेरिट लिस्ट पब्लिश झाली तर या मेरिट लिस्टमध्ये आपल्याला पाहायचं आहे काय किंवा आपल्याला समजून येईल तर या ठिकाणी आपल्याला मेरिट लिस्ट पब्लिश झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे की यावर्षी मेडिकल किंवा नीट काउन्सलिंगसाठी किंवा नीट कोर्सेससाठी किती मुलं नंबर ऑफ कॅन्डिडेट किती या ठिकाणी अप्लाय आहेत हे या ठिकाणी क्लिअर होणार आहे की नेहमीच असं आपण ऐकलं की चोपन्न हजार पंचावन्न हजार छप्पन्न हजार अठ्ठावन्न था हजार पण या ठिकाणी एक्झॅक्ट किती नंबर ऑफ कॅन्डिडेट आहेत या ठिकाणी आपल्याला समजणार आहे त्यामध्ये आपल्याला गर्ल्स कॅन्डिडेट किती आहेत बॉईज कॅन्डिडेट किती आहेत हे पण आपल्याला समजणार आहे हे पाहत असताना सर्वात महत्त्वाचं की विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्टेट रँक या ठिकाणी समजणार आहे की जे मुलं या ठिकाणी वेट करत होते की स्टेट रँकानुसार मला एक्झॅक्ट कळेल की माझं कॉलेज मला कुठलं कॉलेज मिळू शकतं तर याच्यासाठी या सर्वात महत्त्वाचं की तुमचा स्टेट रँक समजणार आहे आणि या स्टेट रँकमध्ये पाहायचे काय आहे जे जनरल कॅटेगरीतले ते मुलं आहेत त्यांचा स्टेट रँक सेम म्हणजे जे आहे तेच दिसणार आहे पण जे काही कॅटेगरी का म्हणजे ओबीसी एस सी एस सी एन टी वन एन्टी टू या कॅटेगरीची मुलं आहेत या मुलांचा या ठिकाणी स्टेट रँक ॲज वेल एज या ठिकाणी स्टेट कॅट डिग्री रँक हे दोन्ही रँक या ठिकाणी शो होणार आहेत हे विद्यार्थ्यांना महत्त्वाचं आहे आणि यामध्ये आपल्याला की समजून जाईन की मी ज्या ठिकाणी कॉलेजला अप्लाय करणार आहे किंवा जो काही माझा सीट मॅट्रिक्स येणार आहे या सीट मॅट्रिक्सनुसार कुठल्या कॅटेगरीला त्या कॉलेजमध्ये किती जागा आहेत त्यानुसार मला या ठिकाणी ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवता येणार आहे बरोबर आहे कारण सीट मॅट्रिक्स आल्यानंतरही मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती देणार आहे की सीट मॅट्रिक्सचा फायदा कसा घेता येईल कॅटेगरी स्टुडंट्सला आणि जनरल स्टुडंट्सला या ठिकाणी स्पेसिफिक जे रिझर्वेशन असते गव्हर्मेंट कॉलेजसाठी किती रिझर्वेशन आहे प्रायव्हेट कॉलेजसाठी किती किती रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशन अंतर्गत आपल्याला फॉर्म ज्यावेळेस आपण चॉईस फिल करू तर त्या चॉईस फिलिंगमध्ये सीट मॅट्रिक्स अनुसार आपल्याला किती जागा मिळतील आणि त्या जागा कशा फिलअप केल्यानंतर आपल्याला सीट अलाऊट व्हायची ह्यूज चान्सेस या ठिकाणी राहतील याबद्दलही मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे कधी एकवीस तारखेला रात्री आणि ज्यावेळेस आपल्याला चॉईस फिलिपिंग करायची आहे चॉईस फिलअपिंग तुम्ही फर्स्ट म्हणजे एकवीस तारखेला काही करायची आवश्यकता नाहीये तुम्ही थोडासा अभ्यास करून कुठल्याही काउंसलर किंवा आम्हीही जरी म्हणत असेल की एकवीस तारखेला येऊन ऑप्शन फॉर्म भरून घ्या तुम्ही तर भरायची काही गरज नाही आहे तुम्ही बावीस तारखेपासून या ठिकाणी भरणं गरजेचं आहे जेही मुलं आमच्याकडे पर्सनल काउन्सिलिंगसाठी आहेत आम्ही त्यांचा फॉर्म बावीस तारखेपासूनच या ठिकाणी फिलअप करणार आहोत ठीक आहे कारण फर्स्ट डेला बरेच काही एरर्स असतात आणि फर्स्ट डेला कसं आपला बऱ्याच कॉलेजचा किंवा आपल्या स्टेट मिरिट अनुस रँक आणि चॉईस फिलप याच्यामध्ये फक्त दोन दिवसाचा अंतर आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आधी स्टेट रँकचा व्यवस्थित अभ्यास करा त्यानंतर अभ्यास झाल्यानंतर आपल्या रँक अकॉर्डिंग एक चांगली म्हणजे जे आपल्याला लागणारे शंभर टक्के कॉलेजेस आहेत असे पाच कॉलेजेस ज्या ठिकाणी आपली प्रोबॅबिलिटी आहे असे पाच कॉलेजेस आणि समजा इन केस मिरिट हाय गेला अनफॉर्च्युनेटली हाय गेला तर त्या ठिकाणी आपल्याला लोअर प्रोबॅबिलिटी असणारेही कॉलेजेस या ठिकाणी भरावे लागतील म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याला पाचशे ऐंशी सॉरी पाचशे नव्वद पाचशे ऐंशी असे मार्क आहेत किंवा सहाशे दहा तर या विद्यार्थ्यांनी गव्हर्मेंट कॉलेजेस ॲज वेल एज काही टॉपचे प्रायव्हेट कॉलेज जरी ॲड केले तरी हरकत नाही आहे ज्या विद्यार्थ्यांना फक्त गव्हर्मेंटच पाहायचं त्यांनी गव्हर्मेंट जरी ठेवलात तरी हरकत नाही हे कसे सिक्वेन्स ठेवायचे आणि कुठल्या विद्यार्थ्यांना मार्क्सानुसार किंवा रँकानुसार काय चेंजेस येतील याबद्दलही मी तुम्हाला पूर्ण माहिती या ठिकाणी देणार आहे कारण आता मीही चेक करत आहे तर बऱ्याच ठिकाणी साईडचं एरर येत आहे ठीक आहे तर आता यामध्ये आपल्याला प्रोविजनल रँकमध्ये मुलांना आपल्या म्हणजे समजा कॅटेगरीनुसार पाहत असेल तर आपल्या पुढे किती मुलं आहेत कारण ज्या मुलांना समजा पाचशे तीस पाचशे चाळीस यांची खूप म्हणजे एक लागूही शकतात प्रोसेसमध्ये जे आणि किंवा नाही लागू शकतात एम बी बी एस प्रोसेसमध्ये तर या विद्यार्थ्यांना काय की बाँड्रीवर असल्यामुळे या विद्यार्थ्यांना कंटिन्यू असते माइंडमध्ये की माझा नंबर लागेल माझ्या मुलं किती पुढे आहेत याच्यातले किती मुलं स्किप होऊ शकतात किंवा कुठल्या मुलाचं ॲडमिशन कुठल्या म्हणजे व्हॅलिडिटी अभावी नॉन क्रिपला अभावी कॅन्सल झालं तर मला तर एस एम एलमध्ये आपण पाहत असताना फर्स्ट आपला या ठिकाणी स्टेट रँक काय आहे हे चेक करा त्यानंतर आपला जे आपण नाव पूर्ण नाव भरलं होतं ते त्याच मॅनरमध्ये आहे का तेही चेक करणं गरजेचं आहे त्यानंतर आपण ज्या स्पेसिफिक समजा कॅटेगरी अनुसार असू तर ते ते रिझर्वेशन त्या ठिकाणी आहे का हे पण चेक करणं गरजेचं आहे आणि त्या रिझर्वेशन अंतर्गत तो कॅटेगरी रँक त्या ठिकाणी किती आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे कॅटेगरी रिझर्वेशन आणि स्पेशल रिझर्वेशन हे वेगळं आहे स्पेशल रिझर्वेशनमध्ये काय डिफेन्स कॅटेगरी फिजिकल हँडिकॅप किंवा ऑर्फॅन ह्या काही के कॅटेगरीमधले जे काही मुलं आहे त्या ठिकाणी यांचा वेगळा आणखी रँक डिस्प्ले होणार आहे तर याच्यामध्येही मुलं डिफेन्स काय रँक का आहे पी पी एच रँक आहे याबद्दलही ते मुलं केअरफुली या ठिकाणी पाहू शकतात किंवा डिफेन्समध्ये आपल्या किती पुढे सीट आहेत याबद्दलही माहिती घेऊ शकतात आणि हेच माहिती घेत असताना या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं की माहिती घेतल्यानंतर त्या अकॉर्डिंग तुम्ही लास्ट इयरचा कट ऑफ पाहून त्यानुसार लिस्ट प्रॉपर तयार करणं खूप महत्त्वाचं आहे कारण जे विद्यार्थी पाचशे नव्वद सहाशे सहाशे चाळीस या विद्यार्थ्यांना पहिले गव्हर्मेंट जरी कॉलेज टाकले तरी इनफ आहेत पण जे विद्यार्थी पाचशे तीस पाचशे चाळीस पाचशे पन्नास या रेंजमध्ये आहेत थोडंसं कन्फ्युजन आहे तर या विद्यार्थ्यांनी आपल्या फीस अकॉर्डिंग आपल्याला जी काही अफोर्डेबल फीस आहे त्या अफोर्डेबल फीसानुसार गव्हर्मेंट ॲज वेल ॲज प्रायव्हेट कॉलेजबद्दलही या ठिकाणी चॉईस विलग जरी केली तरी हरकत नाही आहे ते प्रायवेट कॉलेजेस कशी असतील फीस काय असेल गव्हर्मेंट कॉलेजच्या फीस काय असतील याबद्दल मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे तरी पण न्यू एक व्हिडिओ तुम्हाला अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे की ज्यामध्ये तुम्हाला कॉलेज कोड काय असेल कॉलेजचे इयर ऑफ इस्टॅब्लिश आता ज्यावेळेस मुलांना चॉईस बिलिफिंगचा प्रश्न पडतो त्यामध्ये मुलं कन्फ्यूज खूप जास्त होतात कारण ज्या मुलांना या ठिकाणी सहाशे वीस सहाशे चाळीस पाचशे ऐंशी किंवा पाचशे नव्वद या रेंजमध्ये मार्क्स आहेत हे मुलं हे जे मुलं आहेत हे मेकशुअर यांचं ॲडमिशन एम बी बी एस कोर्ससाठी होणार आहे पण जे मुलं पाचशे तीस पाचशे वीस चारशे ऐंशी चारशे नव्वद या रेंजमधले मुलं आहेत की त्या मुलांचं या ठिकाणी कन्फ्युजन वा वाढतं की कन्फ्युजन काय की माझा नंबर लागेल पण कुठल्या नंबर राऊंडला लागेल पण कसा लागेल गव्हर्नमेंटला लागेल सेमीला लागेल की प्रायव्हेटला या ठिकाणी यांचं खूप जास्त कन्फ्युजन होतं तर या सर्व मुलांसाठी मी जेवढं पॉसिबल तोड़ तेवढं वन बाय वन मी तुम्हाला लिस्ट देण्याचा प्रयत्न करेन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा आपल्या इन्स्टा किंवा टेलिग्रामवर हो। या ठिकाणी या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे कारण जेणेकरून कुठल्याच विद्यार्थ्याचा माहिती अभावी किंवा फीस अभावी एखाद्या कॉलेजमध्ये नंबर लागूनही त्या ठिकाणी फीस अभावी लॉस होणे कारण दरवर्षी आम्ही पाहतो की जे मिडल क्लास फॅमिलीतून येतात किंवा काही शेतकरी कुटुंबातून येतात अशा मुलांना सेमी गव्हर्मेंट कॉलेज मिळतात पण या ठिकाणी हे फीस मुलं भरू शकत नाहीत त्यामुळे या मुलांचा बराच लॉस या ठिकाणी होतो सीट मिळाल्यानंतर ते सीट त्यांना फीस अभावी न घेता येती म्हणजे घेऊ शकत नाहीत आणि त्या ठिकाणी ते डायरेक्टली प्रोसेसच्या बाहेर पडतात तर यावर्षी मी जेव जेवढा प्रयत्न होईन काउन्सलिंग पर्सनल काउन्सलिंगच्या विद्यार्थ्यांना तर लिस्ट ऑलरेडी प्रोव्हाइड केलेल्याच आहेत पण जेही यूट्यूब माध्यमातून आमच्याशी कनेक्टेड आहेत याही मुलांना कुठलाच अशा प्रकारचा लॉस होणार नाही या पद्धतीनं आम्ही पूर्ण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत ठीक आहे